कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सोलापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ सोलापूर यांच्या वतीने जिल्हाभर धरणे आंदोलन। सोलापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी माननीय राजेंद्र भोसले साहेब यांना निवेदन दिले आणि शिक्षकांच्या गेल्या 4.5 वर्ष अनेक आंदोलने आणि बैठकांमधील झालेल्या माननीय शिक्षण मंत्री यांनी घेतलेले निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यांच्या पूर्वतयारीसाठी आणि पूर्वतेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अनेक आंदोलनं केली। त्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 4.5 वर्षात माननीय मंत्री महोदयांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेतले व प्रत्येक वेळी नवीन तारीख देण्याचे व मागण्यांवर अंमलबजावणी दिल्याचे आश्वासनही ते विसरले। शिक्षण विभागातील अधिकारी मुजोर झाले असून आणि शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाचीही पायमल्ली करण्यात येत आहे। आज जिल्हाधिकारी गेट समोर धरणे आंदोलन कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक संघ यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक हरिदास गवळी यावेळी बोलताना शिक्षणाच्या मागण्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे व तोपर्यंत केंद्राप्रमाणे राज्य शासनाचा वाटा 10% यावरून 14% करून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, कायम विना अनुदान तत्वावरील मूल्यांकनास पुत्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या यादी घोषित करून त्यांना त्वरित अनुदान देणे, 24 वर्ष सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विना 8 निवड श्रेणी द्यावी, सर्व शिक्षकांच्या 34 प्रमुख मागण्या आहे तर ह्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करू व येणाऱ्या 12वी परीक्षेवरही बहिष्कार घालू असे त्यांनी म्हटले। कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संघ यांच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष हरिदास गवळी, विभागीय सल्लागार पंडितराव पाटील, सचिन प्राडी, सी श्रीसागर, यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्र्यंबक गवळी, जिल्हाध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सोलापूर। सोलापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेद्वारे आज भव्य धरणे आंदोलन आणि माननीय कलेक्टर साहेबांनी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्याचं इथं आज आयोजन झालेलं आहे। आमच्या 34 मागण्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आज आंदोलन करत आहोत। तर त्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे विनावणी शिक्षकांना त्वरित अनुदान द्यावं, जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, त्याच्यानंतर केंद्राप्रमाणे 7वा वेतन आयोग देण्यात यावा आणि प्रस्तावित पदं जी आहेत आणि त्यामध्ये जी शिक्षकाची परवड होती आहे ती थांबली पाहिजे आणि प्रस्तावित पदांना मंजुरी देऊन त्या शिक्षकांची त्वरित पगार सुरू जावी, अशा प्रमुख मागण्या आहेत। आणि कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी तुकाराम जाधव, सोलापूर।